अलग का फील, अलग का फील। देवभूमि किन्नौर में जिला प्रशासन आपका स्वागत करता है। हवा हा तो पूर्ण रस्त्याच्या आरपार आलाय वरती। ही व्हिडिओ मध्ये जरा जास्त दिसते पण असं बघताना कमी दिसते जरा। अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात। बघा आमची स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा आज आम्ही ठरवलेलं की हा व्हिडिओ चालू करताना सगळ्यात पहिले चहा। म्हणजे आम्ही ठरवलेलं म्हणण्यापेक्षा प्रियांका असं बोलली की तू नेहमी बोलतोस, मी तुला काय दाखवत नाही व्हिडिओमध्ये, तुझा चहा दाखवत नाही, आज आपण चहा दाखवूया। त्यामुळे आता सकाळी सकाळी चहा बनवतोय। म्हणजे व्हिडिओ दाखवायचा तिला म्हणून तिने मला चहा बनवायला लावलाय। चहा तर प्यायचंच आहे उठल्या उठल्या। नमस्कार मंडळी, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी। सकाळचे 7 वाजलेत आत्ता आणि आजची तारीख किती गा? आता झालं नेहमीची सवय, ट्रिपला आलं की तारखा वार सगळं विसरायला होतं। हा 28 एप्रिल आहे आज, म्हणजे शुक्रवार ना। 28 एप्रिल शुक्रवार सकाळचे 7 वाजलेत आणि 7 वाजता केवढं मस्त सूर्य कुठे पोचलाय बघा। बाय द वे, ही जी तुम्हाला आता फ्रेममध्ये दिसत आहेत ना, ही सगळी सफरचंदाची झाडं आहेत। छान फुलं आलेली आहेत त्यांना, ऐका दिसतात का जवळून, ही सफरचंदाची फुलं आहेत। म्हणजे थोड्याच दिवसामध्ये इथे पूर्ण भागाच्या भागा सफरचंदाच्या लगडणार आहेत। त्यावेळी तर कसलं भारी वाटेल ना। इथे ही कॅम्पसाईट जिथे आपण आलो आहे, हिमालयन यू, आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतो तुम्हाला कॅम्पसाईटच्या ऑपोजिट साईडला इथे पार्किंग स्पेसमध्ये आपण टेंट लावलाय, सेटअप केलाय। हा हा बघा बघा, प्रियांका चहा होती बघा, या माझ्या हातचा चहा प्यायला। वेल, आता प्लॅन असा आहे की इथून नाश्ता करून निघणार आम्ही, म्हणजे बनवून खाऊन निघणार। सध्या आपण नाश्त्याच्या मागे लागूया, फ्रेश वगैरे होऊन घेऊया आणि निघण्याच्या मागे लागूया, कारण 9 आधी निघायचं कुठल्याही परिस्थितीत, हे टार्गेट आहे माझं। आमची सकाळ झाली, आमची सकाळ झाली। गुड मॉर्निंग, ये बाहेर उन्हात बसायला। झाली झोप? नीट झोप लागली की थंडी वाजली? खूप थोडीशी वाजली। ये बाहेर ये। आज पण सकाळी 7:15 वाजता स्वतःहून उठल्यात मॅडम। किती बरं वाटतं मला रोज हे सांगायला की तिला स्वतःहून उठायची सवय लागते। अरे वा पार्लीजी, पार्लीजी सगळी तयारी करून आचारी लागलेत नाश्त्याच्या मागे। काय बनत? पोहे, कांदा पोहे विथ शेंगदाणा फ्राईड बाय कुंदनी। ही मजा औरच आहे असं पिकनिक मध्ये स्पेंड करण्यापेक्षा असा अनुभव ना आयुष्यामध्ये ऍड करतो। घरात तर आपण रोज बनवतो, बाहेर स्वतःच्या हाताने बनवून खाण्याची वेगळी मजा असते। ते खरंच की पोहे भिजवून झालेले आहेत, शेंगदाणे तळून झालेले आहेत, फोडणी पडलेली आहे, म्हणजे पुढच्या 10 मिनिटात गरमागरम पोहे। हॅशटॅग या जेवायला, या नाश्त्याला। आता तुम्हाला कळेल आम्ही रात्री कुठे आलोय नक्की कॅम्पिंग करायला। रात्री काळोखात इथून खाली उतरताना काही शूट केलं नव्हतं। आता दिसेल ना कॅमेरामध्ये। बरं, आता आपण सगळ्यात पहिले जाणार आहोत हातू मंदिरला,
म्हणजे इथलं नारकंडा मधलं जे सगळ्यात उंच ठिकाण आहे हातू पीक, तिथे जाऊ, तिथे दर्शन घेऊ, त्या शिखरावरनं आजूबाजूचा काय नजारा दिसतोय ते बघू, आणि मग त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हातू मंदिराला जाणारा रस्ता इथूनच आहे, कॅम्पसाईटच्या जवळूनच, आणि एकदम छोटा रस्ता आहे. आता हा समोर जो चाललाय ना, हा रस्ता नाहीये, आपल्याला जायचंय या मधल्या रस्त्याला. हा रस्ता जातो हातू मंदिर. इथे आधीच लिहिलेलं आहे की हा रस्ता फक्त कार, जीप आणि छोट्या गाड्यांसाठीच आहे, मोठ्या गाड्या इथून चढूच शकत नाहीत. म्हणजे विचार करा कसा असेल. तो बघ समोर बाळा. आता मॅडम, मॅडमची ही रिएक्शन का होती हे तुम्हाला टॉपला गेल्यानंतर मी दाखवतो, कारण आता कसं आहे कॅमेरा समोरचा रस्ता दाखवतोय ना. लांब लांबचे बर्फाचे डोंगर बघून एक्साइट होताना शेवटच्या 1 किलोमीटर मध्ये इथेच बर्फ मिळाला आम्हाला. हातू पिकलाच अजून स्नो आहे, म्हणजे आता वरती गेल्यानंतर आपल्याला स्नो मिळणार हे तर आता 100% नक्की झालंय. भरपूर मिळणार तो पण, कारण जर इथे स्नो आहे तर वरती आहेच, म्हणजे या ट्रिपची मजा अजून वाढणार. आता बघा, तुम्हाला दिसत असेल तर रस्त्याच्या राईट साईडला थोडा थोडा बर्फ पडलेला आहे. बघा, मग अशी गाडीमध्ये जी रिॲक्शन ऐकली ना तुम्ही सगळ्यांची, ती रिॲक्शन कशासाठी होती ते मी आता दाखवणार आहे तुम्हाला. कॅमेरा टर्न करून फक्त दाखवण्यात काय पॉईंट नाहीये, कारण वाईड अँगलमध्ये कळणार नाही, त्यामुळे मी आता टेलिफोटो लेन्सवर टाकतो आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. कळेल तुम्हाला की मग अशी कारमध्ये अचानक अशी रिॲक्शन काय ऐकायला मिळालेली. मेकअप बघू, मेकअप कसा चाललाय, मेकअप बघू. जाऊ दे, तुमचा मेकअप चालू दे, आम्ही नजारे दाखवतो. एक नंबर आला का फील, आला का फील. जो आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवला ना, तो तिथला आहे समोरचा. आणि जेव्हा पहिल्यांदा ते दिसला ना, तेव्हा सगळे असे एकदम एक्साइट झाले होते. तर आम्ही हातू मंदिरला पोहोचलोय. हे समोर टेम्पल आहे, खूप सुंदर आहे, पूर्ण वुडन स्ट्रक्चरमध्ये बनवलेलं, फार मस्त टेम्पल आहे. हा ॲक्च्युली सनसेट पॉईंट आहे, इथे समोर त्या ठिकाणी जाऊन तिथून तुम्ही सनसेट बघू शकता या बाजूला. काल आम्हाला इथे नारकंडामध्ये पोचायला थोडा उशीर झाला, त्यामुळे सनसेट तर काय आपल्याला मिळाला नाही. थोडासा विचार करत होतो की सनसेट मिळाला नाही आहे तर मग आता वरती कशाला जायचं, पण वरती आलो तरीसुद्धा आणि आल्याचं 100 ने 200% सार्थक झालं, कारण इथे थोडाफार स्नो पण मिळाला पहिलाच असं बघायला. दाखवतो मी जाताना रिटर्न. आणि स्नो क्लॅड पीक्स इथून जो पॅनोरमिक व्ह्यू मिळतोय ना, तिथे पुढे थोडीशी एक ओपन जागा आहे, तिथे जाऊया आपण, तिथून मस्त दिसेल खूप. मंदिरात दर्शन घेऊया आणि मग तिथे जाऊया. इवा एवढ्या लांबून बर्फ बघून एवढी एक्साइट झाली आहे, तर ती जवळ जाणार आहे, तसं तिचं काय होणार आहे माहित नाही आम्हाला. छोटासा बर्फ तिला हातात घ्यायला मिळाला, तोच तिने घेऊन घेऊन पुरवला सगळ्यांच्या अंगावर टाकून. सगळ्यात मजा माहितीये का, हा रस्ता जो तुम्ही बघितला ना वरती येण्याचा, पूर्ण असा वाइंडिंग रोड आहे ना, तर प्रत्येक टर्न घेतल्यानंतर तीच शिखर त्यांना परत परत दिसत होती दोघींना, आणि परत परत त्या ओरडत होत्या, वा वा अरे तीच आहेत, परत टर्न घेतला अरे तीच आहेत. पण एक्साइटमेंट प्रत्येक वेळी नव्हती. पण ऍक्च्युली इवा पण आणि कांचन मॅडम पण दोघी सुद्धा लाईफमध्ये पहिल्यांदा बर्फ बघतात, त्यामुळे ही एक्साइटमेंट मी समजू शकतो. तिथे होतो आम्ही, ते मंदिर आहे आणि हा हातू पीकचा टॉप मोस्ट पॉइंट आहे, 3400 मीटर समुद्र सपाटीपासून. अजून आपल्याला बरंच वर जायचं आहे, पण हा या एरियातला सगळ्यात उंच पॉइंट आहे आणि ॲब्सोल्युटली वर्थ आहे, कारण हा समोरचा व्ह्यू जो मी मगाशी म्हटलं की इथे आल्यानंतर खूप सुंदर बर्फाचा व्ह्यू मिळेल.
इवा कसा दिसतोय बर्फ इथून? आम्ही आज पुढे पुढे धावतोय. सगळे 3 दिवसाचा तिचा शीण आहे ना, तो समोरचा बर्फ बघूनच निघून गेलाय. जेवढं पांढरं दिसतंय हे सगळ्या सफरचंदाच्या बागा. काय लँडस्केप आहे यार, काय व्ह्यू आहे. क्रेझी. त्याची राईट साईड दिसणार आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त कट करू शकतो आणि मला इथे माझी राईट साईड दिसणार आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त राईटला मारू शकतो. तुम्हाला बघताना असं वाटत असेल की आम्ही रॉंग साईडने एकमेकांना पास झालो, बट दॅट इज द सेन्सिबल थिंग टू डू. अशा ठिकाणी गाड्या चालवायचं म्हणजे बीपी थोडंसं हायच राहतं. काय लेफ्ट साईडला जरासं रस्त्याच्या खाली गेलं की डायरेक्ट 500 कुठे, 1,000 2,000 कुठे. मजा येते पण चालवायला. झोप नाही येऊ शकत गाडी चालवताना किती झालं तरी. खाली पोचलो, वाजलेत 12:02 एक्झॅक्ट. 12:00 आम्ही नारकंडा बंद पुढचा प्रवास चालू करतोय. अर्धा दिवस आपला इथे गेला, पण अर्धा दिवस डेफिनेटली वर्थ होता. ऑलमोस्ट 12:30 आणि आता थोडा थोडा असा हिमालयातल्या रोडचा फील यायला लागलाय. 1:30 ओके ठीक आहे. लगेच करेक्शन केलं मग सगळ्यांनी मिळून. माहितीये मला तुम्हाला भूक लागली आहे, थांबायचं जेवायला. ऍक्च्युली इथे लेफ्ट साईडला ना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं नवीन काम चालू आहे आणि त्या कामाच्या अनुषंगाने काहीतरी हे इथे रस्त्याचं काम आहे. पण आतापर्यंत असं हिमालयात आल्यासारखं वाटत नव्हतं ना, खराब कच्चा रस्ता वगैरे मिळाला नव्हता. आता पहिल्यांदा मिळालाय. आता रामपूर माझ्या मते 10-1 किलोमीटर बाकी असेल. रामपूरमध्ये जाऊन जेवायला थांबायचंय. आपल्या लेफ्ट साईडला आता सतलज नदी वाहतीये. तिबेटमध्ये उगम होऊन नंतर कुठे जाते का, सिंधू नदीला मिळायला जाते ना पाकिस्तानात. तर हे बघा, राजस्थान पासून गाडी घेऊन आलेत. हा पुढच्यानी मस्त रायडिंग जॅकेट वगैरे सगळं काही घातलंय. पाठीमागे बसणाऱ्याचं काय, टी शर्ट. हेल्मेट म्हणजे पोलिसांवर उपकार. कसं रे असं, एवढ्या लांब राईडला येता, लाख रुपये खर्च करता, पेट्रोल घालवता, एक रायडिंग जॅकेट घ्यायला काय होतं. सेफ्टी गिअर्स महत्वाचे नाहीत का? बरं, महत्वाची गोष्ट ही की आता वाजलेत ऑलरेडी 4 जसं मी म्हटलं, त्यामुळे आज तरी आम्हाला काळोख व्हायच्या आधी डेस्टिनेशनला पोचायचं आहे. आता काळोख होणं तर लेट नाही करू शकत ना, त्यामुळे आपण डेस्टिनेशन चेंज करूया. आज चितकुलला जाण्याऐवजी आपण रिकॉन्पिओ किंवा कल्पा, जी इथून 88 किलोमीटर आहे, 85 असेल आता, म्हणजे जवळपास 2.5-3 तासात पोचू अशा डेस्टिनेशनला जाऊन आपण कॅम्पिंग करणार आहोत. म्हणजे साईट शोधायला जरा वेळ मिळेल चांगली आणि जरा चांगलं आणखी कॅम्पिंग करता येईल आपल्याला. आता थोड्याच वेळात आपण हिमाचल प्रदेशच्या शिमला आणि रामपूर वगैरे या एरियामधनं किन्नौर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत. किन्नौर जिल्हा म्हणजे आपल्या या ट्रीपचा एक पहिला इम्पॉर्टंट पार्ट. समोर बघा बर्फाच्छादित पूर्ण शिखर किती सुंदर दिसतात. सो हे किन्नौर जिल्हा जिथून चालू होतो ना, तिथे एक गेट आहे ज्याला गेटवे टू किन्नौर पण म्हणतात किंवा किन्नौर गेट म्हणून पण म्हणतात. पण ते गेट एकदम स्पेशल आहे. तर थोड्याच वेळात येईल ते गेट. जसे उभेच्या उभे कातळ कापलेले आहेत रस्ता बनवण्यासाठी, एखादा घसरून आला ना खाली आपल्या सकट नदीत.
देवभूमि किन्नौर में जिला प्रशासन आपका स्वागत करता है। पण स्वागत करण्याची दुसरी एक त्यांनी छान व्यवस्था इथे करून ठेवलेली आहे। आता मला बघून सांगा, आधीचं गेट जास्त चांगलं इंटरेस्टिंग होतं की हे गेट इंटरेस्टिंग आहे? किन्नौर जिल्ह्यामध्ये स्वागत खरं इथे केलं जातं तुमचं, खऱ्या अर्थाने वेलकम टू किन्नौर डिस्ट्रिक्ट। रस्ता बनवण्यासाठी कातळ कसा कोरून काढलाय बघा, 90 डिग्री मध्ये तर नाही, 90 डिग्री पेक्षा जास्त, हे बघा अर्धा डोक्यावर लटकतोय हवा। हा तर पूर्ण रस्त्याच्या आरपार आलाय वरती दगड, पूर्ण रस्त्याच्या पुढे बघ समोर बघ, इवा तुझं नाक आहे बघ ते बघ, हे बघ सेम तुझ्या नाकासारखा दगड आहे। अगं हा बघ वरती इवाचं नाक, तुझं नाक बघ ना, एकापेक्षा एक म्हणजे पहिले होते ते सरळ होते, दुसरे होते नंतर आले ते थोडेसे आतमध्ये आलेले होते, त्याच्यानंतर आता पूर्ण रस्त्याच्या पलीकडच्या टोकापर्यंत, आता हा तर पलीकडनं थोडासा खाली आलाय बाबा। डरावना अरे काय हे अख्खं म्हणजे छप्पर बनवलंय, तर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट एवढे मोठे मोठे आहेत इथे, लेफ्टला केवढी मोठी भिंत बांधली बघ अख्ख्या डोंगराला, पूर्ण डोंगराला कॉन्क्रीटची भिंत बांधून त्याच्या खाली काहीतरी प्रोसेसिंग स्टेशन बनवलंय। लोखंडी ब्रिज पहिला या ट्रिप मधला, येस अरे बापरे, एका वेळी एकच गाडी जाऊ शकते याच्यावर ना, खालच्या प्लेट्सचा आवाज कसा येतोय ऐका, पहिले असे खूप होते बरेचसे, त्यातले आता परमनंट ब्रिजेसनी रिप्लेस करायला घेतलेत त्यांनी, पण हा एक मिळाला पहिला, याच्या आधी पण 2-3 होते जे आता नवीन ब्रिज झाले त्याच्या बाजूला कॉन्क्रीटचे। राईट साईडला जो ब्रिज दिसतोय हा रोड जातो चितकुल्ला 42 किलोमीटर्स, पण आपण आता असं ठरवलंय की चितकुल्ला रिटर्न येताना जायचं, त्यामुळे आता आपल्याला सरळ जायचंय। मगाशी जे मी बोलत होतो ना कॉन्क्रीटच्या वॉल्स, आता डोंगराच्या टॉप पर्यंत बांधले यांनी इथे, तर खालपासून अगदी वरपर्यंत कॉन्क्रीटची वॉल बांधत गेले, कसं काय स्ट्रक्चर बनवलंय ना बापरे। 7:30 वाजले संध्याकाळचे आणि आम्ही कल्पाला सुद्धा थांबलो नाही ऍक्च्युली, कारण कल्पा आणि रेकॉन्क्यो या दोन्ही प्लेसेस आहेत ना आपल्या काझाच्या रोड पासून वरती आहेत, म्हणजे ऑफ द वे ऑलमोस्ट 10 किलोमीटर आतमध्ये जावं लागलं असतं कल्पासाठी, नाही कल्पासाठी 20 किलोमीटर, रिकॉम्पिओसाठी 10 किलोमीटर, सो त्याऐवजी आम्ही आपल्या मेन जो काझा रोड आहे त्या रोडवरच 10-11 किलोमीटर पुढे आलो आहे। आणि आता ते स्किबा नावाचं एक छोटंसं गाव आहे, स्किबा का काहीतरी मला नक्की कळलं नाही आहे, सध्या इथे रोड साईडला एक ढाबा होता पंजाबी ढाबा म्हणून, तिथे थांबलोय कॉफी घ्यायला, या दोघी जणी चहा घेत आहेत मी कॉफी पितोय, कॉफी घेतल्यानंतर मग ठरवणार पुढे काय करायचं आहे, कुठे थांबायचं आहे, कुठे आजचं कॅम्पिंग करायचं किंवा कसं ते। सो सध्या गरम गरम कॉफी एवढ्या थंडीमध्ये, आत्ता संध्याकाळच्या 7:30 वाजता इथे टेम्परेचर आहे 7 डिग्री सेल्सिअस, माझ्याकडे बघून तुम्हाला कदाचित वाटणार नाही पण आत्ताच गाडीत न उतरलोय म्हणून मी एवढं बोलू तरी शकतोय, अदरवाईज हाफ शर्टवर इथे राहणं इम्पॉसिबल आहे। आणि इथे समोरचा जो व्ह्यू आहे ना, आता थोडासा काळोख झाला पण मगाशी एक 5 मिनिटांपूर्वी दिसत होतं इथून समोरनं, मी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकण्यासाठी याचा फोटो काढलाय, तो फोटो मी इथे स्क्रीनवर टाकतो। अमेझिंग, म्हणजे मी त्या इथल्या वेटरला विचारलं सुद्धा यार, म्हटलं किती लकी आहात यार तुम्ही की तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर हा नजारा बघायला मिळतो, जबरदस्त। म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं, असं रस्त्याने जाताना मला राईट साईडला धाबा दिसला म्हणून मी थांबलो, म्हटलं कॉफी घ्यायची इच्छा झाली आहे जिथून मी तुमच्याशी आता बोललो 5 मिनिटांपूर्वी। सो तो धाबा तिथे समोर आहे जो लाईट दिसतोय ना, तो धाबा आहे। आणि थांबल्या तिथे असंच त्यांच्याशी बोलताना समोर त्यांनी सांगितलं बाजूला इथे पब्लिक टॉयलेट आहे म्हणून येऊन बघितलं, इथे या ट्रकच्या पलीकडे पब्लिक टॉयलेट आहे आणि हे एवढं मोठं ग्राउंड आहे, इथे ही सगळी सुविधा हिमाचल प्रदेशची सरकारची म्हणजे ग्रामपंचायतीने बनवलेलं आहे, हे पब्लिक टॉयलेट आणि पार्किंगसाठीचा रेस्टिंग एरिया।
सो सरकारी जागा आहे म्हटल्यानंतर आपल्याला कोणीच काही विचारणार नाही, अडवणार नाही आहे. सो आता इथे व्यवस्थित आपण आरामात आजची रात्र कॅम्पिंग करणार आहोत. म्हणजे मी जे 5 मिनिटांपूर्वी तुम्हाला म्हटलं की ते लोक किती लकी आहेत की त्यांना सकाळी उठल्यानंतर असा नजारा बघायला मिळतो, आता उद्या सकाळी उठल्यावर आम्हाला पण तोच नजारा बघायला मिळणार आहे. सध्या इथे मॅगी बनवायची तयारी सुरू आहे. इवाला मॅगी खायची आहे आणि तिला स्वतःला बनवायची आहे, त्यामुळे किचन उघडण्यापासून सगळं इवानी स्वतः केलं आहे. ती बोलली की हे मी स्वतः करणार, मीच उघडणार किचन. त्यामुळे आजची तयारी जोरात आहे. आज मॅडमला पण गाडीत नाही झोपायचं आहे, मॅडमला स्वतःचं घर मिळणार आहे आज. आपला जो कोलमनचा टेंट आहे तो मी इथे लावणार आहे बाजूला. एकतर मॅडमला झोपायला पण भरपूर जागा होईल, सेकंडली आता तिथे टेंट लावला ना पहिले की जेवणाची तयारी करायला आणि इव्हन जेवायला सुद्धा त्या टेंटमध्ये बसता येईल. म्हणजे उगाच थंडीमध्ये कुडकुडत बसायची गरज नाही, कारण टेम्परेचर ऑलरेडी खूप डाऊन आहे. सो आधी तो टेंट लावूया, तोपर्यंत त्यांची मॅगी बनेल. मॅगी तयार झाली की मग मी वरचा टेंट लावेन आणि वरचा टेंट झाल्यानंतर मग जेवण चालू करू आपण. हे बघ, इवाला मॅगी बनवता येते हे सगळ्यांना माहिती आहे. इवाचं मॅगीची रील फेमस झालेली आहे. हा, हे किचन बनवल्यानंतरची पहिली रील इवाच्या मॅगीचीच आहे. तिला मॅगी बनवता येते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ही बघा मस्त शिजते, मस्त शिजते. ह्याच्यासोबत मी पोटॅटो चिप्स खाणार आहे. पोटॅटो चिप्स झाली का मॅगी तयार? झाली. तिने सांगितलं मुझे टेंट में लाके दो. मग मी टेंट लावलाय एवढ्या मेहनतीने. सगळं कापाकापी चालू आहे आतमध्ये. ते सगळे आत घुसून बसले, मी एकटाच बाहेर राहिलो. आज बेत आहे टोमॅटोची चटणी आणि चपात्या. व्यवस्थित एकदम व्यवस्थित एकदम चपाती भाजी खाणार आणि व्यवस्थित झोपणार. 9:30 वाजलेत आता आणि ऑलमोस्ट सगळं झालंय तयार. इवाची मॅगी बनवून खाऊन झाली, टोमॅटोची चटणी पण तयार झालेली आहे. आता फक्त चपात्या बाकी आहेत. चपात्या पण तयार आहेत, पीठ मळून झालेलं आहे, लाटून झालंय. मॅडम लाटतायत आणि इकडे प्रियांका आता भाजणार आहे. म्हणजे पुढच्या 10 मिनिटात आपल्याला जेवायला घ्यायचंय. बाय द वे, आज थोडा चांगला मूड बनला कॅम्पिंगचा, तर म्हटलं लाइटिंग वगैरे पण करावं म्हणून मी आपली राईस बल्बची माळ पण लावली आहे, जरा चांगला फील यावा म्हणून. दोन्ही टेंट रेडी, थोडक्यात असा दिसतोय आपला सेटअप आजचा. सही यार, वेगळंच वाटतं माहिती असं फिरायला खरंच. मॅडम पटापट चपात्या लाटून देते, त्यांना खूप भूक लागली. आणि माझ्या इथे चपात्या भाजून होत आहेत. काय झालंय पीठ ना आपण मगाशी मळून ठेवलं. पुन्हा एकदा हॅशटॅग या जेवायला. मस्त मऊ लुसलुशीत चपात्या आणि टोमॅटोची चटणी, झणझणीत चटणी, झणझणीत शेंगदाण्याचं कूट घातलेली चविष्ट. बरोबर आहे गस. चटणी मेड बाय आचारी. ऑलमोस्ट 10:15 वाजलेत. मग आता जेवणार, सगळा सेटअप वाईंड अप करणार म्हणजे किचनचा आणि झोपणार. सकाळी उठून आपल्याला इथून निघायचंय काझासाठी. थोडा लांबचा प्रवास आहे त्यामुळे थोडं लवकर निघण्याचा प्रयत्न करूया, पटकन नाश्ता आवरायचा आणि निघायचं. सो आता आपण सकाळी उठूनच भेटूया डायरेक्टली, कारण आता तर जाऊन झोपायचं आहे. पण सकाळी उठून भेटूया म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार, त्यामुळे आता हा व्हिडिओ इथेच संपवूया आणि इथून काझाच्या प्रवासामध्ये पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत असे व्हिडिओ आणि हे इथून पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि भिंगरीला सबस्क्राईब करा. गुड बाय.